आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनीता शर्थे आपलं स्वागत करते विरोधक संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेचं एकतर्फी कामकाज चालवत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांचा कामकाजावर बहिष्कार रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाश्रम मोपलवार ध्वनिफीत आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ मोपलवार यांची एका महिन्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही रेपो रेपोदरात पाव टक्क्यांनी कपात करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना विरोधक संखाबळाच्या जोरावर विधान परिषदेचं एकतर्फी कामकाज चालवत असल्याचा आरोप करत संसदीय कामकाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं विधान परिषदेच्या कामकाजावर काल बहिष्कार घातला सभागृहात एकही एक विषय नियमाप्रमाणे होत नाही आठवड्याभरात तिथं एकही एक कायदा मंजूर झालेला नाही बहुमताच्या जोरावर विरोधक दादागिरी करत आहेत हे सहन करणार नाही याबाबत आचारसंहिता तयार होईपर्यंत बहिष्कार सुरूच राहील असं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं संसदीय कामकाज मंत्री गिरीश पापट यांनीही विरोधकांवर टीका केली यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नसल्यानं सत्ताधिकाऱ्यांनी सभागृहातून पळ काढण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं ते म्हणाले सभागृह चालवणं कामकाज करून घेणं ही विरोधी पक्षाची जेवढी जिम्मेदारी आहे ही महत्वाची जिम्मेदारी सत्ताधारी पक्षाची आहे ती जिम्मेदारीपासून सुद्धा आज सत्ताधारी पक्ष सभागृहातून पळून गेला याचाच अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचं उत्तर द्यायला सुद्धा सरकारकडे आता शब्द नाहीयेत म्हणून सभागृहात बोलण्याच्या ऐवजी सभागृहातून पळून जाणं हेच क्रमप्राप्त या सरकारला वाटलं हे आजच्या या घटनेतून स्पष्ट समृद्धी महामार्गाचे प्रमुख सनदी अधिकारी आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची प्रसारित झालेली ध्वनिफित आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प प्रकरणात अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरून काल विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला मोपलवार यांची हक्कलपट्टी करून मेहतांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरल्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज चार वेळा तहकूब करावं लागलं मोपलवार यांची एका महिन्यात स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सकृतदर्शनी या प्रकरणाचा समृद्धी महामार्गाशी संबंध दिसत नसून पदामुळे चौकशीवर परिणाम होणार असेल तर मोपलवारना पदावरून दूर केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी परिषदेत सांगितलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी केली होती ही मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली दूरध्वनी संभाषणाची पडताळणी सुरू असून ते न्याय सहाय्यक वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले मात्र यावर विरोधी पक्ष सदस्यांचं समाधान न झाल्यानं सरकारविरोधी घोषणा देत त्यांनी सभात त्याग केला दरम्यान भाजपात बिल्डर लॉबी सक्रिय असल्याचं भाजप आमदारानं सांगितलं असून बदल्यांसाठी मंत्रालयात पैसे घेतले जातात असा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला त्यावरून गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब झालं होतं शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकवताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो तथापि या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं नांदेड जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापासारख्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं नांदेड जिल्ह्यात डेंग्यू तसंच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात सदस्य अमिताभ चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याच्या उत्तरात सावंत यांनी ही माहिती दिली ग्रामपंचायत इमारत दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली दहा लाख रुपयांची तरतूद वाढवण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत दिली एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या रिपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीनं हा निर्णय जाहीर केला त्यामुळे रिपो दर आता सहा पूर्णांक पंचवीसवरून सहा टक्क्यांवर आला तर रिझर्व्ह रिपो दर सहा टक्क्यांवरून पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे गेल्या सहा वर्षांमधला हा निश्चांकी दर आहे या निर्णयामुळे गृहकर्जाच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता आहा हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहा आमचं न्यूज ऑन एआयआर कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच मान्यवर व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आह कुलगुरु बी ए चोपडे यांनी काल झालेल्या व्यवस्थापन परिषदेत हा ठराव घेण्यात आल्याचं सांगितलं व्यक्तींमध माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी एमआयटी चे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड माजी न्यायमूर्ती सी एल ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती नॅकचे सल्लागार डॉक्टर जगन्नाथ पाटील यांचा समावेश आहे येत्या तेवीस ऑगस्टला विद्यापीठाच्या वर्धापन दिनी पुरस्कार प्रदान जातील दरम्यान उस्मानाबाद इथं असलेल्या विद्यापीठाच्या उपपरिसराच्या सोळा ऑगस्ट या वर्धापन दिनीही पुरस्कार दिले जाणार असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरियांच्या यांच्या यांची माहिती देणाऱ्या सरकारनं दहा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आह कोल्हापूर परिक्षत्रा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काल पीटीआय या ही माहिती दिली विनय पवार आणि सारंगा अकोलकर संस्थेचे संस्थि कार्यकर्ते कार्यकर्त हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणीही या दोघांचा तपास सुरु आह भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून कोलंबो इथं दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आह आधीचा पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं जिंकून तीन सामन्यांच्या एक शून्यानं आघाडी घेतली घनवच तहसीलदार बालाजी शिवाळ हे अधिकारी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असून त्यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी सामूहिक गेले आहेत जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी त्या रेल्वेचं बिदरपर्यंतचं विस्तारीकरण रद्द करावं या मागणीसाठी रेल्वे रस्विप्रती समितीनं पुकारलेल्या लातूर शैक्षणिक बंदला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला महाविद्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहा औरंगाबाद महानगरपालिकेनं अवैध आणि बेकायदा धार्मिक स्थळं काढून टाकण्यासाठी सुरु मोहिमेत शहरातली पाच धार्मिक स्थळं काल काढून टाकण्यात आली पेठळ रस्त्यावरील माबाप दर्गा एकनाथ नगर परिसरात लक्ष्मी माता मंदिर महूनगर इथलं जलमंदिर तसंच विहार आणि उदय कॉलनी भोईवाडा इथलं तुळजाभावनी मंदिर या संस्थांवर पथकानं कारवाई केली कारवाई करत असताना नागरिकांनी पथकाला सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पथकानं आपली कारवाई विरोधाला न सुमाडता पूर्ण केली विरोधक संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेचं एकतर्फी कामकाज चालवत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांचा कामकाजावर बहिष्कार रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ध्वनिफित आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ मोपलवर यांची एका महिन्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही रिपो दरात पाव टक्क्यांनी कपात करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी दहा वाजता